हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर. आणि फायनली मी व्लॉग आता सुरू केला आहे. आम्ही आलो आहे बोरिवलीला. बोरिवलीला यासाठी आलो आहे, तर आम्ही चाललो आहे आता ग्लोबल विपस्यना पॅगोडा. तर तो पॅगोडा खूप फेमस आहे, की तिथे बुद्ध टेम्पल आहे खूप मोठं. आणि आम्ही आज तिथे चाललो आहे. खूप दिवस झालं जायचं चाललेलो. आणि तिथे बोटिंगनी जावं लागतं, बोरिवलीला उतरावं लागतं आणि बोरिवलीवरून गोराई खाडीला यावं लागतं. आणि तिथून मग इथे तिकीट काउंटर आहे, बोटीसाठी तिकीट काढायचं. आणि पर पर्सन जाऊन येऊन 100 रुपये तिकीट आहे. तर आम्ही 4 लोक आहोत, 400 रुपयाचं आमचं तिकीट झालं मस्तपैकी. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे आणि बोटिंगनी जाणार आहे. आणि इव्हन रोहन फर्स्ट टाईम बोटिंगमध्ये बसतो आहे. त्याची खूप इच्छा होती इकडे जायची आणि मी खूप वर्षापूर्वी आलेले, सो माझा पण जायचा प्लॅन होताच. सो फायनली आता आम्ही आलो आहे आणि आम्ही जातो आहे तिकडे. तर बघा, बोटमध्ये खूप मजा येईल. आणि तुम्ही शेवटपर्यंत आमचा ब्लॉग बघा. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप सारे एन्जॉय करा. आपल्याला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे, पॅगोडा तिकडे आहे. तुम्हाला माझ्या मागे पॅगोडा दिसते, तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आम्ही आता इथे बोटिंगसाठी चाललो आहे. तिथे समोर बोटिंग आहे, आम्ही बोटीमध्ये बसणार आहे आणि तिथपर्यंत पोहोचतो. तू कसं होतंय? दादा पण फर्स्ट टाइम बसतोय. तू फर्स्ट टाइम आहे? नाही ना, तू बसलास. हा, करण दादा ऑलरेडी बसलेला आहे, फक्त रोहन आणि किरण दादाच फर्स्ट टाइम आहे. तर आता बघूया या दोघांचा एक्सपिरियन्स काय येतोय आणि मजा येणार आहे. मला येते ना. यही है ना. थैंक यू. हम चार. रन एक्साइटेड है ना पण तू फर्स्ट टाइम बसला म्हणजे तू फायनली आम्ही इथे पोहोचलोय, बोटिंग मधून उतरलोय खाली आणि आता पायगडाच्या साईडला चाललोय. आणि खूप एक्साइटेड होते असं मला, कारण खूप मस्त असं वातावरण आहे. आणि पायगोडा जिथे बुद्ध टेम्पल असतं तिथे शांत आणि खरंच माइंड फ्रेश होतं. तर तुम्ही एकदा इकडे नक्की व्हिजिट करा विथ फॅमिली, कारण हे सॉरी हिंदीमध्ये बोललं गेलं क्युकी तो ये नाही बोलणं चाहती ती मी मराठी बता रे. की इकडे आलं ना खरंच खूप छान वाटतं. आणि फॅमिली लोकेशन आहे तर फॅमिलीला घेऊन या. आणि खरंच खूप मस्त समोर दाखवते मी तुम्हाला हे बघ. आजूबाजूला सगळं पाणी आहे, त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे बघण्यासारखं आणि लोकांना छान वाटतं. पॅगोडाकडे जाताना खाली एक दुकान आहे, तिथे तुम्ही पाणी चणे किंवा काय खायचं असेल तर तुम्ही ते सगळं तिथे घेऊ शकता किंवा जाताना खाऊ पण शकता. माझ्या मागे तुम्ही जो पॅगोडा बघताय त्याची ही एंट्री आहे. पॅगोडा म्हणजे याच्या पाठीमागे आहे. तर आम्ही आता तिथे जाणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी पहिलं आश्चर्य म्हणजे हा ग्लोबल पॅगोडा. चला
केंद्र आहे की जिथे आपल्याला सांगतात की नक्की आतमध्ये तुम्ही कसं बिहेव करा, कारण खूप सारे लोक असतात जे व्यवस्थित बिहेव करत नाही, चेकिंग वगैरे करावीच लागते इकडे. तर आम्ही इथे आलो पण इथे एक प्रॉब्लेम असा झाला की इकडे ब्लॉग्स वगैरे बनवायचं तर परमिशन घ्यावी लागते, आणि परमिशन घेतल्यानंतर व्हिडिओ जेव्हा रेडी होईल तेव्हा त्यांना अनलिस्टेड लिंक पाठवावी लागते. त्यानंतर त्यांना जो व्हिडिओ पटला तर ते आपले व्हिडिओ रिलीज करण्यात आपल्याला परमिशन देतात. सो फायनली मी जाऊन ती परमिशन घेतली बिकॉज मला हे एक्सप्लोअर करायचंच होतं ग्लोबल पॅगोडा. सो फायनली मी जाऊन आयडेंटिटी घेऊन आली. तशी अशी आयडेंटिटी घेऊन आपल्याला ती सोबत फिरावं लागतं सगळीकडे की आम्ही व्हिडिओ किंवा ब्लॉग एन ऑल शूट करतो. सो नाव आय एम स्टील सो हॅपी की आता मला थोडा वेळ भेटला इथे एक्सप्लोअर करायला. तर मी सगळं काही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते, शेवटपर्यंत बघा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुमच्या फॅमिलीसोबत इकडे नक्की एकदा व्हिजिट करा. थँक्यू. भगवान बुद्धांच्या अस्थींनी मुंबईचा परिसर पावन झाला आहे. बोरावीच्या विश्वविपस्सना पॅगोडामध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी ठेवल्या आहेत. भगवान बुद्ध इथे जसे त्यांच्या धम्मकायाने राहतात तसेच शरीर धातू रूपातही निवास करतात. इथे आपल्याला ही पूर्ण एक परिक्रमा पथ त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, तुम्ही एकदा बघा. आणि आपण जातोय आता त्या साईडला. इथे येऊन खरंच खूप एवढं छान वाटतंय, एवढं शांत वाटतंय, मस्त एकदम. आणि लोकेशन तर काय विशेष नाही. सुत्त पिटकातील वचनानुसार बुद्धाचे शरीर धातू अशा ठिकाणी स्तूपात ठेवावे जिथे साधक त्यांच्या सानिध्यात विपस्सना करू शकतील. विश्वविपस्सना पॅगोडाला भेट दिल्यावर हाच अनुभव येतो. हा पॅगोडा म्यानमारमधील यांगोन येथील श्वेडागोन पॅगोडाची प्रतिकृती आहे असे मानले जाते. यांगोनचा श्वेडागोन पॅगोडा हा बुद्धांच्या 8 केसांवर बांधला असल्याची धारणा आहे. बौद्ध धर्माचा विकास आणि प्रचाराबरोबर या धर्मातील पूज्य स्तूप या वास्तूचाही विकास झाला. स्तूप हा बौद्ध धर्मातील बुद्धांचे प्रतीक मानला गेला आहे. विश्वविपस्सना पॅगोडा पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही तंत्रज्ञानाचा मिलाप साधत बांधला आहे. याचे बांधकाम एकमेव द्वितीय असल्याने पुढील हजारो वर्षे तरी हा पॅगोडा आपले अस्तित्व राखेल अशी इथे येणाऱ्या साधकांची श्रद्धा आहे. स्तंभविरहित स्थापत्यशैलीचा वापर केल्याने मनोरम कलाकृतीच आपल्यासमोर उभी आहे असे वाटते. या नेत्रसुखद अनुभवाने मन प्रसन्न होते. जस्ट आता पॅगोडाच्या आतमध्ये एंटर केलं होतं, हाच मेन पॅगोडा आहे दादा. तर आम्ही सगळे आता पॅगोडाच्या आतमध्ये एंटर करून आलो, पण तिकडे कॅमेरा वगैरे अलाउड नाही कारण तिकडे विपस्सना चालते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये काही शूट करता नाही आलं, आणि परमिशन घेतलेली आहे सो त्यांच्या क्रॉसमध्ये आपण जाऊ शकत नाही बिकॉज आपल्या चांगल्यासाठी त्यांनी आपल्याला परमिशन दिलेली आहे. छोट्या गोष्टींमुळे मोठ्या चुका नको व्हायला. सो मस्त आतमध्ये जाऊन आलो, खूप शांत असं वाटलं आणि खरंच खूप हॅपी फील करतो अशा ठिकाणी येऊन की माइंड फ्रेश होतं आणि खूप शांत असं वाटतं. हे बघा हा तो पॅगोडा आहे. देह देवलोक के देवगण करते सतत प्रणाम. तर इथे आहे अशोक स्तंभ. इथले सभागृह जगातील सगळ्यात मोठे सभागृह मानले जाते. एकाच वेळी 8 ते 10 हजार लोक इथे एकत्रितपणे विपस्सनेचा अनुभव घेऊ शकतात. तर हे आहे गुरुजी निवास धम्म पतन विपस्सना केंद्र.
गौतम बुद्ध हे श्रमण होते, ज्यांच्या शिकवणीवर बौद्ध धर्माचा प्रसार झाला. अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांना बोधगया येथील बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले आणि ते सिद्धार्थ गौतमापासून गौतम बुद्ध झाले. आणि तुम्ही माझ्या मागे बघताय गौतम बुद्धांची एवढी सुंदर आणि अशी खूप मोठी अशी मूर्ती आहे. एवढा छान वाटते मूर्ती बघून. मी तुम्हाला सुरुवातीपासून एकच बोलते की इथे आल्यानंतर एकदम शांत असं वाटतं, मन शांत आहे, मन शांत असं होतंय. आणि खरंच आणि गौतम बुद्धांना बघितल्यानंतर खरंच जीवात जीव आल्यासारखं वाटतं आणि खरंच एकदम खूप शांत फील होतं आणि खूप पीस अप्रतिम. अध्यात्म क्षेत्रातील सर्वोत्तम वैज्ञानिक म्हणजे गौतम बुद्ध. आणि फायनली आता आम्ही सगळं काही फिरलोय, सगळं काही एक्सप्लोअर केलंय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आणि मी तुम्हाला सांगेल की मी तुम्हाला स्टार्टिंगपासून एकच बोलते की तुमची फॅमिली घेऊन तुम्ही नक्की इकडे एकदा या. खूप छान असं फील होतंय आणि खूप छान असं पीस फील होतंय. तर नक्की या. आणि शेवटपर्यंत व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट आम्ही कुठे जाऊ, काय एक्सप्लोअर करू हेही आम्हाला नक्की सांगा. सो असंच प्रेम खूप सारं द्या. थँक्यू सो मच एव्हरीवन. Do like, share and subscribe. Thank you. Bye-bye. विपस्यना ही सुरुवातीला फक्त बौद्ध भिक्षूंसाठी होती, पण एस एम गोयंका यांनी ती उपासकांपर्यंत पोहोचवली. विपस्यना हा एक ध्यान करण्याचा मार्ग आहे. यात साधक पारंगत झाल्यावर निर्वाण मार्गाचा सोपान चढू लागतो. येथे विपस्यनेला कुठल्याही जाती धर्माचे बंधन नाही.